नमस्कार मित्र हो, मागच्या एक दोन व्हिडिओजमध्ये आपण शेक्सपियरबद्दल चर्चा करत आहोत आणि शेक्सपियरच्या एकूण वाङ्मयीन महत्तेबद्दल, त्याच्या चिंतनाबद्दल वेगवेगळ्या विद्वान मंडळींनी आपली काय मतं मांडली आहेत त्याचा उहापोह आपण करत असताना वि स खांडेकरांनी शेक्सपियरबद्दल काय म्हटलं आहे किंवा परशुराम देशपांडे यांनी काय म्हटलं आहे याच्यावर मी काही व्हिडिओज फेसबुक आणि यूट्यूबवर एक सिरीजच करावी असा विचार करत होतो. आज माझ्यासमोर एक लेख आहे, तो लेख शेक्सपियरबद्दल लिहिलेला, शेक्सपियरची महत्तता अशा शीर्षकाचा लेख आहे. तो लिहिला आहे कुसुमाग्रज यांचे बंधू केर शिरवाडकर. तर आपल्या सर्वांना तात्यासाहेब शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज मराठीचे कवी म्हणून माहिती आहे, परंतु त्यांचे बंधू हे एक उत्तम समीक्षक होते आणि ते पीपल्स कॉलेज जे नांदेडचं आहे तिथे काही काळ प्राचार्य होते आणि नंतर पुणे विद्यापीठात इंग्रजी भाषेचे प्राध्यापक होते. आणि पुण्यात मी असताना एकदा महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये त्यांना ऐकण्याचा योग आला होता. विशेष करून जेव्हा मागच्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये शेक्सपियरच्या मातृभूमीला जाण्याचा योग आला होता स्टॅटफर्ड अपॉन एवनला विद्याप्रसारक मंडळाच्या अभ्यास दौऱ्यासोबत, तेव्हा मी शेक्सपियरच्या म्हणजे त्याचं घर आहे जे सध्या शेक्सपियर्स बर्थ प्लेस ट्रस्ट ही संस्था चालवते तिथे गेलो होतो. आणि तिथं मला असं जाणवत राहिलं नेहमी की अशा दर्जाचं भारतीय लेखकांच्या बद्दलसुद्धा एखादं स्मारक आपल्या जागोजागी, म्हणजे अगदी साधे साधे आपण म्हणूया मराठीतले लेखक आहे, जे हिंदीतले लेखक आहे त्यांची अशी स्मारकं, आणि केवळ स्मारकं म्हणजे पुतळे नाही तर तिथे त्यांच्या अभ्यासात त्यांच्या साहित्याचं चिंतन व्हावं, त्याचं अभिवाचन व्हावं. आता एक गोष्ट मला आठवते की शेक्सपियरच्या जन्मभूमीला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा तिथे व्हरांड्यामध्ये काही नट रेडीज असतात, बसलेले असतात तिथं, आणि जगभरातून लोक शेक्सपियरच्या बर्थ प्लेसला भेट द्यायला जातात आणि प्रत्येकाचा शेक्सपियर वेगळा असतो. कुणाला हॅमलेटमधले काही वचनं आवडतात, कुणाला किंगलियर आवडतो. तर तिथं अशी एक व्यवस्था केलेली आहे की तुम्ही तिथे जायचं आणि म्हणायचं की तुम्हाला जो आवडेल त्या नाटकातला एखादा उतारा इनॅक्ट करून दाखवा, त्याचा अभिनय करून दाखवा असं म्हटल्यानंतर तो सगळा जो चमू बसलेला असतो नटांचा तो तिथे एक स्टेज आहे आणि तिथे तो सादर करतात. ही फार विलक्षण कल्पना आहे. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा मी त्यांना हॅमलेटची जी टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन ही जी प्रसिद्ध स्वालिलेखी आहे स्वगत आहे ते सादर करायला सांगितलं होतं आणि जबरदस्त म्हणजे जसंच्या तसं सुंदर त्या इंग्रजी भाषे अप्रतिम त्यांनी ते सादर केलं. आणि त्या अर्थानं भारतीय कवींबद्दल म्हणून मध्ये मी शेक्सपियरच्या कालिदासाच्या आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा केला, त्या दिवशी आपण फेसबुक लाईव्हमध्ये कालिदासाबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तर ही एक फार वेगळी संकल्पना आहे मित्रांनो, आणि या ताकदीचं लेखन करणारी मंडळी खूप दुर्मिळ होत जाती आहे. आणि मराठीमध्ये ज्या पद्धतीनं शेक्सपियरबद्दल लिहिलं आहे तो अंतर्नादचा शेक्सपियर विशेषांक माझ्या पुढ्यात आहे, त्यामध्ये केर शिरवाडकरांचा हा लेख आहे, त्याचं चिंतन आपण करूया, त्याचं वाचन करूया. थोडासा दीर्घ आहे, व्हिडिओची लांबी वाढायची शक्यता आहे, ते हरकत नाही. फार सुंदर लिहिलं गेलेलं आहे आणि शिरवाडकर केर शिरवाडकर शेक्सपियरकडे कसं पाहतात आणि नेमकं शेक्सपियरच्या एकूण साहित्यिक वाङ्मयीन कृतीचं मूल्यमापन शिरवाडकर कसं करतात हे मुळातून पाहण्यासारखं आहे, वाचण्यासारखं आहे. तर आपण पाहूया. शीर्षक आहे शेक्सपियरची महत्तता. शेक्सपियरचे मोठेपण वादातीत आहे यात शंकाच नाही, पण त्याने आपल्याला नेमके काय दिले? तत्वज्ञान, नीती, संदेश, रंजन की प्रबोधन? खरे तर ह्यापैकी एकच एक असे काहीच नाही. तसे थोडेफार सगळेच दिले असेल, पण ह्यापैकी एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी शेक्सपियर वाचा असे आपण कोणाला सांगणार नाही. शेक्सपियरने जे दिले ते ह्यापेक्षा वेगळे आणि या सर्वांपेक्षा फार मोलाचे आहे, पण ते काय आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही आणि कुणाला कधी समाधानकारकपणे सांगता येईल असे वाटत नाही. शेक्सपियरने दिले आहे ते जीवन,
त्यातल्या विविधतेसह आणि सघनतेसह त्याच्या साहित्यातील जीवनाचा हा महासागर आपल्या उदरातील प्रचंड सृष्टी घेऊन आपल्याकडे येतो आणि आपण तो पाहून स्तिमित होतो. टेनिसनचा युलिसिस म्हणतो, आय कॅनॉट रेस्ट फ्रॉम ट्रॅव्हल, आय विल ड्रिंक लाईफ टू द लेस, ऑल टाइम्स आय हॅव एन्जॉईड ग्रेटली, हॅव सफर्ड ग्रेटली बोथ विथ दोज दॅट लव्ड मी अँड अलोन. आय हॅम बिकम अ नेम फॉर ऑलवेज रोमिंग विथ अ हंग्री हार्ट. Much I have seen and known cities of men and manners, climates, councils, governments. I am part of all that I have met. ही युलिसिस नावाची गाजलेली कविता आहे इंग्रजी साहित्यातली. मला अजूनही आठवत आहे, डॉक्टर शिरीष चिन्नडे सर पुणे विद्यापीठात फार मोठं नाव आहे, आम्हाला कविता शिकवायला होते, त्यांनी ही युलिसिस शिकवल्याचं मला अजूनही जसंच्या तसं आठवत आहे. ह्या कवितेचा उल्लेख करतात शिरवाडकर, शेक्सपियरची प्रतिभा असेच स्वगत म्हणत असेल ना. निदान या काव्यपंक्ती शेक्सपियरच्या मुखातून स्वतःच्या साहित्य सर्जनाची प्रेरणा म्हणून शोभून दिसतात. युलिसिस अव्याहत फिरत होता भौगोलिक सागरांवर, तर शेक्सपियर मानव जीवनाच्या महासागरावर. शेक्सपियर वाचताना अनुभवांच्या राशी आपल्यासमोर उभ्या राहतात. तिळा उघड म्हणून आपण ह्या गुहेत प्रवेश करतो आणि ज्यावेळी परततो त्यावेळी समृद्ध मनाने पण भयचकित हो. ह्या गुहेत रत्ने पाहिलीत, कोळसे पाहिलेत, सर्प पाहिलेत, देवदूत भेटले, सैतानाला सामोरे गेलोत, कोकिळा ऐकल्यात, कावळे उडाला उडताना दिसलेत, किडे कीटक होते तसे दिसणारेही होते. येथे मांगल्य आणि मलिनता, दुष्टता आणि सुष्टता, धैर्य आणि भेकडपणा, विश्वास आणि विश्वासघात, पाप आणि पुण्य ह्या साऱ्यांचीच जाण आली. तेही एकमेकात गुंतलेले, अडकलेले आणि कधी कधी एकामुळे दुसरे निर्माण झालेले. शेक्सपियरच्या कल्पनाशक्तीची अपूर्व किमया कशी शक्य झाली आणि कशी साध्य झाली हे कुणाला नीटसे कळले नाही आणि कळेलसे वाटतही नाही. एवढे विपुल साहित्य लिहिणाऱ्या या महाकवीने स्वतःच्या लिखाणाबद्दल एक शब्दही लिहू नये हे मोठे आश्चर्य आहे. नटाने रंगमंचावर घातलेली वेशभूषा जितक्या सहजपणे उतरून टाकावी तितक्या सहजपणे शेक्सपियरने साहित्याभरणे दूर केली. आपल्या साहित्याबद्दल अथवा नाट्यानुभवाबद्दल तो कधीही बोलला नाही अथवा त्याने त्याबद्दल कुठे लिहिले नाही. एवढेच नव्हे तर गजबजलेल्या रंगभूमीचे मध्यवर्ती केंद्र असूनही आणि तीव्र नाटककारांचे कडाडून वाद चालू असतानाही त्याने दुसऱ्या कुणाबद्दल अवाक्षरही काढले नाही. याचा अर्थ असा होतो की हा शेक्सपियरने आपले लिखाण अगदी अलिप्ततेने केले. शेक्सपियरच्या जीवनात एक विलक्षण अलिप्तता होती हे जितके खरे तितकेच त्याच्या साहित्यात विलक्षण सामिलकी होती हेही खरे. तो स्वतःला दुरावला आणि जीवनात मिसळून गेला. वा, तो स्वतःला दुरावला आणि जीवनात मिसळून गेला, जीवनाशी एकरूप झाला. हातात लेखणी घेतली तेव्हा तो स्वतःचा उरला नाही आणि लेखणी ठेवली तेव्हा तो साहित्याचा उरला नाही. शेक्सपियरच्या नाट्याचे रंग काळानुसार बदलत गेले, त्याच्या अभिव्यक्तीवरही बदलत्या काळाच्या छटा उमटत गेल्या. त्याचे साहित्य म्हणजे सारस्वताचे झाड, त्याची पाळेमुळे वास्तवात खोलवर गेली होती आणि वातावरणातील वाऱ्या वादळाचेही त्याच्यावर परिणाम होत होते. सुरुवातीच्या नाटकात सीमित व्यक्तिगत जीवनाचे सूर लागले होते पण भूतालच्या समाज जीवनातील आनंदाची पार्श्वभूमीही होती. हळूहळू जीवनाचे रंग पालटू लागले, छोट्या मोठ्या वर्तुळातून निराशेचे प्रतिध्वनी उमटू लागले. वाढत्या वयाबरोबर आणि वाढत्या जाणीवांबरोबर खोलवर जाणारी परंतु पुष्कळ वेळा क्लेशदायक ठरणारी आंतरदृष्टी येऊ लागली. नैतिक समस्यांचे ताण जाणवू लागले. शतकाच्या शेवटी राष्ट्राला जाणवणारी नैतिक अवनती आणि सार्वत्रिक निराशा शेक्सपियरच्या संवेदनशील मनात प्रतिध्वनित होत होती. ह्या काळातच त्याने 3 समस्याप्रधान नाटके किंवा डार्क ट्रॅजेडीज लिहिल्या. भोवताली दिसणारा सांस्कृतिक अधपात आणि त्यामुळे जाणवणारी निराशा
प्रस्तुत नाटकांना काळा गडद रंग देऊन गेले. मॅन प्राऊड मॅन प्लेज सच फॅन्टॅस्टिक ट्रिक्स बिफोर हाय हेवन ॲज वुड मेक द अँजल्स वीक. हे उद्गार माणसाच्या नैतिक वर्तनाबद्दल अविश्वासाचे द्योतकच आहे. शेक्सपियरची जीवनदृष्टी काळाशी एकरूप झालेली होती, किंबहुना तत्कालीन काळाशी विविध सूर पकडून शेक्सपियरने आपली बंदिश सादर केली असे म्हणावयाला हरकत नाही. चार शोकात्मिकांमध्ये माणसांच्या क्लेशाचा त्याने विचार केला. किंगलियरमध्ये तर मानवी दुःखाची परिसीमा गाठली. शेवटच्या नाटकात रोमान्सेसमध्ये प्रेमाच्या विधायकतेची शेक्सपियरला तीव्रतेने जाणीव झालेली दिसते. भोवताली घडणाऱ्या घटना त्याच्या संवेदनांना रूप देत होत्या, पण ह्या घटनांनी निर्माण केलेल्या नैतिक तणावांवर तो नैतिक समाधान मॉरल सोल्युशन शोधत होता, आणि ते दृष्टिपथात आले ते शेवटच्या नाटकात टेम्पेस्टमध्ये. शेक्सपियरच्या नाटकातील रूप म्हणजे फॉर्मला पुष्कळ वेळा तत्कालीन साहित्यिक परंपरांचा हातभार लागलेला आहे. त्याला यशस्वी नाटके लिहावायची होती म्हणून लोकाभिरुचीच्या नाडीवर बोट ठेवून लिखाण करणे त्याला आवश्यक होते आणि आवडतही होते. रंजनात्मक नाटकं आवडतील तर तो रंजनात्मक नाटके लिहित होता. ऐतिहासिक नाटकांची मागणी असेल तर तशी नाटके, शोकांतिका लोकप्रिय होत असतील तर शोकांतिका, अशी त्याची लेखन पद्धती होती. छोट्या नाट्यगृहांसाठी संगीतप्रधान नाटक, खुल्या नाट्यगृहांसाठी व्यक्तिरेखन प्रधान नाटक, असाही हा हिशोब होता. शक्यतो ही आहे की निवडलेला नमुना अथवा प्रकार ह्याच्या जीवनदृष्टीला चटकन वेगळा आकार देत होता. शोकांतिकेच्या रूपाने काही गहन गंभीर नैतिक समस्यांची जीवघेणी जाणीव होऊ लागली तर संगीत प्रधान नाटकांच्या उभारणीत ख्रिश्चन धर्मदृष्टीला जवळ असलेले प्रेमाधारित स्वप्न फुले लागले. कुठल्याही महान कलावंताप्रमाणेच शेक्सपियरच्या कल्पनाशक्तीत रूप आणि आशय एकमेकांवर सर्जनशील प्रभाव टाकत होते. जीवनदृष्टी विशिष्ट रूपाची निवड करीत होती आणि रूपकल्पना जीवनदृष्टी साकारित होती. तसे नसते तर शेक्सपियरच्या हातून वेगवेगळे नाट्य प्रकार हाताळले गेले नसते, आणि एकदा हाताळलेल्या प्रकाराकडे तो पुन्हा वळला नाही असे झालेही नसते. शेक्सपियरच्या प्रश्नातीत मोठेपणाचे मानदंड सतत बदलत गेले असे शेक्सपियर समीक्षेचा इतिहास सांगतो. एक काळ शेक्सपियरच्या कथा मोठ्या आकर्षक वाटत होत्या, पण खरे तर त्याच्या 36-37 नाटकांच्या कथा सर्वस्वी त्याच्या नाहीत. कालिदास, भवभूती, सॉफोक्लीस किंवा युरोडिपस सारख्या नाटकक्रमाप्रमाणेच त्याने उपलब्ध कथांनाच नाट्यस्वरूप दिले आहे. 19व्या शतकात शेक्सपियरचे संविधानक रचना चातुर्य वाखाणले गेले आहे, पण कितीतरी नाटककारांनी विशेषतः गेल्या 2 शतकात अतिशय सुव्यवस्थित आणि सुविहित संविधानके सादर केली आहेत असा नाट्यांचा इतिहास सांगतो. 19व्या शतकाच्या सुरुवातीस शेक्सपियरची स्वभावरेखनाबद्दल प्रशंसा झाली. त्याच्या काही स्वभावरेखनात कण कण वास्तवता आढळली तर काहीमध्ये विराट नैतिकता दिसली. काही व्यक्ती मानसशास्त्रीयदृष्ट्या जटिल वाटल्या तर काही राजकीयदृष्ट्या चाणाक्ष वाटल्या, पण व्यक्तिरेखन हे स्वयमेव थोडेच महत्त्वाचे असते. नाटक म्हणजे पोर्ट्रेट पेंटिंग नव्हे. नाटकातील व्यक्ती एका नाट्यानुभूतीची घटक म्हणूनच आपल्या पुढे येते, किंवा केवळ स्वभावरेखनामुळे शेक्सपियरचे अथवा कुणाही नाटककाराचे श्रेष्ठत्व सिद्ध करणे कठीण आहे. म्हणून शेक्सपियरच्या मोठेपणाचा शोध इतरत्र घेणेच आवश्यक वाटते. हा पूर्वार्ध म्हणून आपण घेऊया आज लेख. पुढच्या व्हिडिओमध्ये विस्ताराने वाचूया, कारण छोटे छोटे व्हिडिओ असले की आपण ऐकतो पाहतो. याच लेखाचा दुसरा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये.